हेलो स्टूडेंट्स वेलकम टू ऑरेंज केमिस्ट्री। सो इवत्तिन वीडियो आईकार आईसीएआर एग्जाम हेगे फॉर्म फिल बे वीडियो माता सो डेफिनेटली निम्हे हेल्प आगद अंदकोतनी। सो नहीं फॉर्म ऑलरेडी फिल नोट निम्ब टाइम वेस्ट मोदे। सो इंदु स्टेप्स ना फॉलो आगोदी अरे सो अप्लिकेशन फॉर्म फी मोदी अथवा फोटो अपलोड ऐ कैनाट डू दैट या ना एग्जाम कड़ता अली तनक आ स्टेप वे ना डीटेल्स हाकि तोर्तनी ऐंबूं करेक्ट आगे वीडियो को नो। सो फस्ट गूगल आईसीएआर अंत टाइप मेले यह रीति कड़गे बंद मेले यू कैन सी आईसीएआर डॉट एन टी ए डॉट एसी डॉट इन अंत कहते हैं क्लिक मारी। सो इन क्लोज मारी मेले ना नोड़बूद इनफार्मेशन बुलेटिन इनफार्मेशन बुलेटिन यू जी पी जी बेरे बेरे इदे। सो इस रीति कड़गे हमें मूर पॉइंट का पी यू सेकेंड इयर मुगिद यू जी यार अटेंड मारती। सो ऑलरेडी नान हिंदिन ओंदष्टु वीडियोगळल्लि हेळिदिनि आईकार एग्जाम यारिगे अंत अंद्रे सो ऑल इंडिया कोटा आल इंडिया कोटा 15% कोटा ऐन अब अदान एग्रिकलचर मत अलाइड साइंस बेअ्रे ये राज्यदू आगबू मत नम कर्नाटक राज्यदलबू। सो अद्क नहीं आईकार एग्जाम बरी। सो उल्दिरुवंत 85% स्टेट कोटा रिमेंबर के ए अंडर नहीं के सी टी एग्जाम बरती अदर पी सी एम बी के सी टी मार्क्स तक निम्ब रिसल्ट रैंक अनौंस अदर मेले निम्हे कौनसलिंग। सो इले इंडियन कौनसिल एग्रिकलचर रिसर्च आईसी AIEE All India Entrance Examination सो 2021 यू जी अंत अदर मेले क्लिक माड़ी। क्लिक माड़ी तक्षण निमगे हीगे ओंदु फार्म ओपन आगुत्तदे इल्ली नोडबहुदु केळगडे। सो स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4 एल्लदू कूड इदे। सो एनु नीवु रेडी इट्टुकोळ्ळबेकु अंतंद्रे सो स्कैंड इमेजेस ऑफ फोटोग्राफ मत्ते सिग्नेचर ना रेडी इरबेकु। सो बिफोर गोयिंग टू फिल दिस पर्टिक्युलर फार्म निम्मत्र सो जेपीजी और जेपीजी फार्मेट अल्ली निम्म फोटो रेडी इरबेकु। दैट शुड बी 10 केबी टू 200 केबी। सो साइज ऑफ द सिग्नेचर शुड बी 4 केबी टू 30 केबी मत्त थंब इंप्रेशन मस्ट बी 3 केबी टू 30 केबी रेडी इरबेकु सिमिलर टू नीट एग्जाम फार्म फिल माडोदु। सो नीट एग्जाम फार्म नी फिल माडिद्रे इदु बहळ ईजी आगुत्तदे गोत्तिरलि। फस्ट नीवु न्यू रिजिस्ट्रेशन अन्नु माड्कोबेकागुत्तदे। सो न्यू रिजिस्ट्रेशन माड्कोळ्ळनंते सो न्यू रिजिस्ट्रेशन मेले क्लिक माडि। सो इतना क्लिक मेले रीति निम्हे सो डाउनलोड इनफार्मेशन बुलेटिन अंत बरतु दुड अंत निम का। सो अद्रेलगता हादसा फोटो एलू रेडी इटको अंत है कलर फोटोग्राफ विथ व्हाइट बैकग्राउंड अंत करेक्ट आगे नोडी सिग्नेचर इन ब्लू ब्लैक इंक ऑन व्हाइट पेपर अंत है स्कैंड इमेज ऑफ थंब इंप्रेशन सिग्नेचर फोटोग्राफ एंड सिग्नेचर ओके रेडी इटकी क्लियरली लेजिबल अंदर विजिबल आगे। सो अदाद मेले गोत्तिरली केळगडे बर्ता होद मेले क्लिक हियर टू प्रोसीड अंत इदर मेले क्लिक माडि। क्लिक हियर टू प्रोसीड अंत हेळि क्लिक माडि। सो इदन्न क्लिक माडिद मेले सो ई रीति निम्म रिजिस्ट्रेशन कानिस्तद। फस्ट रिजिस्ट्रेशन माड्कोबेकागुत्तदे इदेल्ल रिजिस्ट्रेशन इवेल्ल अड्रेस एल्लवन्नू हाकिद मेले इल्ली चूज पासवर्ड पासवर्ड एल्लवन्नू आड माडि। सो इल्ली ओंदोंदे तोरिस्ता होग्तीनि नोडि कैंडिडेट्स नेम मदर्स नेम डेट आफ् बर्त आइडेंटिटी आइडेंटिटी टाइप सी ಇದು ವೆರಿ ಸಿಮಿಲರ್ ಟು ನಿಮ್ಮ ನೀಟ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಫಾರ್ಮ್ ಇದೆ ಯಾವುದು ಕೂಡ ಚೇಂಜ್ ಇಲ್ಲ ನೀಟ್ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಈ ರೀತಿ ಫಸ್ಟ್ ಪೇಜ್ ಏನು ಫಿಲ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಇದು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಸೇಮ್ ಇದೆ ಹೌದಾ। ಸೊ ನೀವು ಇದರಲ್ಲಿ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅಂತ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಲಾಸ್ಟ್ 4 ಡಿಜಿಟ್ ಅನ್ನು ಹಾಕಬೇಕಾಗ್ತದೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸೀ ಜೆಂಡರ್ ಇಮೇಲ್ ಕನ್ಫರ್ಮ್ ಇಬೇ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಆಲ್ಟರ್ನೇಟ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಸೊ ಇಫ್ ಯು ಹ್ಯಾವ್ ಲ್ಯಾಂಡ್ ಲೈನ್ ಅಡ್ರೆಸ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಲೊಕ್ಯಾಲಿಟಿ ಸಿಟಿ ಟೌನ್ ಸ್ಟೇಟ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಪಿನ್ ಕೋಡ್ ಎಲ್ಲವನ್ನು ಹಾಕಿ ಅಡ್ರೆಸ್ ಎವ್ರಿಥಿಂಗ್ ಯು ಪುಟ್ ಲಾಸ್ಟ್ ಗೆ ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಅನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡಿ ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಅನ್ನು ಚೂಸ್ ಮಾಡಿ ಎಂಟರ್ ಸೆಕ್ಯೂರಿಟಿ ಪಿನ್ ಅಂತ ಆಗ್ತದೆ। ಸೊ ಅದಾದ ಮೇಲೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಒಂದು ಸಾರಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವನ್ನೆಲ್ಲ ಟಿಕ್ ಮಾಡಬೇಕು ಈ ರೀತಿ ಇದೇ ರೀತಿ ಟಿಕ್ ಮಾಡಬೇಕು। ಟಿಕ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ರಿಮೆಂಬರ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಪ್ರೆಸ್ ಓಕೆ ಹಿಯರ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಬೇಕು। ओके ना इल्ली फिल अदक्कागि बर्ता इल्ल सब्मिट अंत क्लिक मेले प्लीज चेक एंड वैलिडेट युवर डाटा वन्स यू कन्फर्म एंड सब्मिट डीटेल्स यू कैन नॉट एडिट डाटा अंत बर्तद इवनेल्ल नोडिकोळ्ळि मेलगडे नोडिकोळ्ळि करेक्ट इदे अंत हेळि नोडिकोंड मेले कन्फर्म डीटेल्स अंत हेळि क्लिक माडि। सो कन्फर्म डीटेल्स अंत हेळि क्लिक माडिद तक्षण निमगे ई रीति निम्म ओंदु अप्लिकेशन फार्म रिली जनरेट आगुत्तदे अप्लिकेशन फार्म जनरेट आगुत्तदे राघवेंद्र हेगडे अंत इदे नोडबहुदु इल्ली। सो अप्लिकेशन डीटेल्स इमेज अपलोड पेमेंट पेंडिंग अंत इदे हौदा। सो अप्लिकेशन डीटेल्स ना फिल सो अप्लिकेशन डीटेल्स ना फिल वेरीफाई मोबाइल नंबर अंत इदे हौदा वेरीफाई मोबाइल नंबर ना अदाद्रे मात्र मुंदिन प्रोसीजर ना नोडिकोळ्ळबहुदु। सो वेरीफाई मोबाइल नंबर अंत अंद्रे इल्ली नोडबहुदु निम्म मोबाइल नंबर गे ओंदु ओटीपी बंदिरुत्तदे अदन्न नीवु इल्ली एंटर माडबेकु। मोबाइल नंबर ना वेरीफाई मादिद मेले ओटीपी अन्नु एंटर माड्तीरि ओंदष्टु लेटर गळु निमगे एज अ ओटीपी अंत बर्तदे। सो कंप्लीट अप्लिकेशन फार्म मेले क्लिक माडि। सो कंप्लीट अप्लिकेशन फार्म अन्नु क्लिक माडिद मेले सो नेक्स्ट एनु माडबेकु अंत अंद्रे ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು ನ್ಯಾಷನಾಲಿಟಿ ಅಂತ ಇದೆ ಅದರ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಇಂಡಿಯನ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಡೊಮಿಸೈಲ್ ಅಂತ ಇದೆ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಹೇಳಿ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ।
ಸೊ ಕ್ಯಾಟಗರಿ ಕ್ಯಾಟಗರಿ ನಿಮ್ದು ಯಾವುದು ಅಂತ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಜನರಲ್ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಸೊ ಯು ವೆದರ್ ಯು ಬಿಲಾಂಗ್ಸ್ ಟು ಅಂಡರ್ ಪ್ರಿವಿಲೇಜ್ ಸ್ಟೇಟಸ್ ಅಂತ ಇದೆ ನೋ ಅಂತ ಹಾಕಿ ಕರ್ನಾಟಕ ಇಸ್ ನಾಟ್ ಅಂಡರ್ ದಟ್ ಸೊ ವೆದರ್ ಯು ಆರ್ ಪಿ ಡಬ್ಲ್ಯೂಡ್ ಅಂತ ಇದ್ರೆ ಇಫ್ ಯು ಆರ್ ಎಸ್ ಎಸ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೋ ಅಂತ ಹಾಕಿ ಪ್ಲೇಸ್ ಆಫ್ ರೆಸಿಡೆಂಟ್ ಅರ್ಬನ್ ಆರ್ ರೂರಲ್ ಅಂತ ಇದೆ ಇದನ್ನು ಯಾವ್ದು ಹಾಕಿದ್ರು ನಿಮ್ಗೇನು ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ಯಾಟಗರಿ ಏನು ಇರೋದಿಲ್ಲ ಸೊ ಅರ್ಬನ್ ಅಥವಾ ರೂರಲ್ ನಾನು ಅರ್ಬನ್ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಅದಾದ್ಮೇಲೆ ಅಪ್ಲೈ ಫಾರ್ ಅಂತ ಇದೆ सो यूजी 2020 ऑटोमेटिकली बंद मेजर सब्जेक्ट ग्रुप स्टडी एट 12th स्टैंडर्ड और इक्विवेलेंट अंत है सो मेजर ग्रुप मेजर सब्जेक्ट स्टडी अंत ಇಲ್ಲಿ ನೀವು ಪಿಸಿಬಿ ಪಿಸಿಎಂಬಿ ಪಿಸಿಎಂ ಇಂಟರ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಅಂತ ಹಾಕಬಹುದು ಸೊ ನೀವು ಯಾವುದನ್ನ ಬೇಕಾದರೂ ಹಾಕಬಹುದು ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ಪಿಸಿಬಿ ಅಂತನಾರು ಹಾಕಿರ್ತೀರಿ ಸ್ಟಾಟ್ ದವರು ಆದ್ರೆ ಪಿಸಿಎಂ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀರಿ ನೀವು ಪಿಸಿಎಂಬಿ ಅನ್ನು ಹಾಕ್ತೀರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಪಿಸಿಎಂಬಿ ಅನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟು ಅಟೆಂಪ್ಟೆಡ್ ಇನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಇದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ವೆರಿ ವೆರಿ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇಸ್ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟು ಬಿ ಅಟೆಂಪ್ಟೆಡ್ ಇನ್ ದ ಎಕ್ಸಾಮ್ ಅದನ್ನ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಗೊತ್ತಿರಲಿ ಅದನ್ನ ನೀವು ಇಲ್ಲೇ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕು ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟು ಬಿ ಅಟೆಂಪ್ಟೆಡ್ ಇನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಇಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಪಿಸಿಬಿ ನೋ ಪಿಸಿಎಂ ಓ ಪಿಸಿಎ ಎ ಅಂದ್ರೆ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಎಬಿಸಿ ಜನರಲಿ ನಾವು ಯಾವುದು ಕೂಡ ಯಾವುದೇ ಕಾಲೇಜ್ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಇಲ್ಲ ಸೋ ಪಿಸಿಬಿ ಪಿಸಿಎಂ ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನ ನೀವು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತದೆ ಗೊತ್ತಿರಲಿ ಪಿಸಿಬಿ ಪಿಸಿಎಂ ಎರಡರಲ್ಲಿ ಒಂದನ್ನ ಈಗಲೇ ಥಿಂಕ್ ಮಾಡಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ಗೊತ್ತಿರಲಿ ಈಗಲೇ ಥಿಂಕ್ ಮಾಡಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಿ ನಾನು ಪಿಸಿಬಿ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಮೀಡಿಯಂ ಆಫ್ ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಪೇಪರ್ ರಿಮೆಂಬರ್ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಎರಡೇ ಆಪ್ಷನ್ ಇರುತ್ತೆ ನಿಮಗೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಹಿಂದಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಸಿಟಿ ಅನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸೋ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ನೀವು ಏನು ಇಲ್ಲಿ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಸೋ ಎಲ್ಲಾ ಫಸ್ಟ್ ರಿಮೆಂಬರ್ ಕರ್ನಾಟಕ ಅಂತ ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ತೀರಿ ಎಲ್ಲೋದಿಯಪ್ಪ ಕರ್ನಾಟಕ ओके कर्नाटक अंत सेलेक्ट मारती के अंत टाइप मारी ताने बंद कर्नाटक अंत सेलेक्ट मारती सिटी चॉइस नंबर सो नानु हुबली अंत फर्स्ट ऐनारिया नोड़ती हुबली अंत नोड़ती सो बेलगावी बेल्लारी बेंगलूरु बीदर दावणगेरे धारवाड़ हुबली अंत हुबली धारवाड़ सो सेकंड वन कूड़ा नहीं कर्नाटक अंत क्लिक सो इले एक्सामिनेशन सेंटर हाकि बेंगलूरु अंत हाकि थर्ड वन कूड़ा अंदर बेंगलूरु निम्गे यावुदु बेको अदन्न हाकि कर्नाटक अंत हाक्तिरि सो इदरोळगे निम्गे नियरेस्ट बेळगावी अंत हाकिर्तीनि सो फोर्थ वन कूड़ा नीवु हाकबहुदु सो कर्नाटक अंत क्लिक माडि वन्स अगेन सो इले सिटी चॉइस अंत इदे नानु धारवाड हुबळि दावणगेरे अंत हाकिर्तीनि सो अप्रॉक्सिमेटली हाकिदीनि निम्गे यावुदु बेको अदन्न हाकि अदाद्मेले 10th इक्विवेलेंट रिसल्ट स्टेटस नोडि सो पास स्टेटस नीवु इल्ली निम्गे यावुदु कोड इल्ली केळोदिल्ल अदक्कागि नीवु तले केळिसिकोळ्ळोदक्के होगबेडि पास स्टेटस अन्न पास्ड अंत हाकि सो कोर्स स्ट्रीम अंत काणिसुत्तदे सो इल्ली इल्ली नोडबहुदु क्लास 10th कोर्स स्ट्रीम नेम अंत कानिस्ता इदे सो पास स्टेटस इल्ली 10th केळ्ता इद्दारे फाइन इल्ली 10th केळ्ता इद्दारे पास्ड अंत हाकिर्तीरि हाकलेबेकु नीवु पास्ड अंत हेळि राइट सो पास्ड अंत हाकिर्तीरि सेलेक्ट क्लास 10th SSLC matriculation equivalent अंत इदे सो क्लास 10th अंत हाकि टाइप आफ् स्कूल अंत केळिस्तदे अर्बन और रूरल निमगे यावुदु बेको अदन्न हाकि अंद्रे यावुदु निम्मदु अदन्न हाकि सो नेम आफ् द यूनिवर्सिटी बोर्ड अंत केळ्तदे सो इल्ली कर्नाटक अंत हाकि सो कर्नाटक अंत इदेया नोडि सो कर्नाटक अंत हेळि क्लिक नोडि सर्च माड्ता होगबेकु नीवु इदरल्लि निम्म ओंदु सेंट्रल बोर्ड एजुकेशन अंत इदे सो बिहार छत्तीसगढ़ कर्नाटकवन्न सेलेक्ट माडि अदन्न सेलेक्ट माडबेकु सो इल्ली ओंदु कन्फ्यूशन आगुवंतद्देनिदे अंतंद्रे नम्म क्लास 10th बोर्ड ननगे एष्टु हुडुकिद्रु इल्ली सिक्ता इल्ल सो अंद्रे SSLC अंत हुडुक्ता इद्दीनि अथवा कर्नाटक स्टेट SSLC अंतनादरू इदेया अंत नोड्ता इद्दीनि ऐ हैव नॉट गॉट दैट निमगे एनादरू सिक्रे ननगे हेळि सो बट अदन्न बिट्रे इन्नोंदन्नु कोट्टिद्दारे इल्ली इन्नोंदन्न एनु कोट्टिद्दारे अंतंद्रे डिपार्टमेंट आफ् प्री यूनिवर्सिटी एजुकेशन कर्नाटक अंत अदर मेले क्लिक माडि अदन्न सेलेक्ट माडिबिडि सो बहळ तले किच्चोळ्ळोदक्के होगबेडि सो इल्ली इयर आफ् पासिंग अंत इदे इयर आफ् पासिंग अन्न नीवु करेक्ट आगि हाकबेकागुत्तदे सो यहा इयर पास आगदी अोदान हाकि सो 2012 13 15 16 17 अंत हाकि नो सो 17 अंत सेलेक्ट अंत पर्सेंटेज अथवा सीजीपीए सेलेक्ट सो इले ऑप्टेंड मार्क्स अंत है ऑप्टेंड मार्क्स अंत अराउंड 500 अंत हाकि सो निम्दु बंद अदान हाकि टोटल मार्क्स 625 अंत हाकि इफ् यु आर सीबीएसई गोत्तिरलि सीबीएसई 10th आगे सो निम्गे पर्सेंटेज बदल के सीजीपीए अंत बंद अदान क्लिक सो पर्सेंटेज 80 अंत बंद रोल नंबर हाकि रोल नंबर अंतर्रे सो नहीं रिसल्ट नोड़ोदे यहाँ नंबर यूज मीर आ रोल नंबर इले आडी सो नान अप्रॉक्सिमेट हाकि 600765 अंत इंस्टिट्यूट नेम एंड अड्रेस अंत बरत सो अल्ली नीवु टाइप माडबेकागुत्तदे सो XYZ हुबली अंत हाकिर्तीनि ओके यस पास स्टेटस सेकेंड पीयूसी केळ्ता इदे नोडि सेकेंड पीयूसी सेलेक्ट अपियरिंग पास्ड अंत इदे इदरल्ली यावदे रीति कोड निमगे केळोदिल्ल अदरिंद नीवु पास्ड अंतन हाकबहुदु सो आल्रेडी निमगे रिसल्ट बंदिदे सो कोर्स नेम सेलेक्ट माडि PCMB PCB अंत एनिदे PCMB अंत सेलेक्ट माडि सो सेलेक्ट स्कूल अंत इदे रूरल अर्बन अंत इदे अर्बन अंत माडि सो निमगे यावुदु बेको अदन्न माडि सो इदरल्ली मत्ते नीवु पीयू बोर्ड अन्नु सर्च माडि हाकिबिडि सो इदरल्लू कूड निमगे हायर एजुकेशन 10th बोर्ड अल्ली नावु एनु प्री यूनिवर्सिटी अंत इदे ऐ थिंक अदे बर्तदे नोडि इल्ली प्री यूनिवर्सिटी एजुकेशन अदन्न क्लिक माडि इयर आफ् पासिंग अन्नु 2007 हाकिदिनि अल्ली
ಸೊ ನೋಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತೀನಿ ಒಂದ್ಸರಿ ಸೆವೆಂಟ್ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಸೊ ಎರಡು ವರ್ಷ ಗ್ಯಾಪ್ ಇರಬೇಕಲ್ಲ ಸೊ 2019 ಅಂತ ಹಾಕ್ತೀನಿ ರಿಸಲ್ಟ್ ಮೋಡ್ ಅಂತ ಇದೆ ರಿಸಲ್ಟ್ ಮೋಡ್ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಸೊ ಅಪ್ಟೇನ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅಪ್ಟೇನ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ಅರೌಂಡ್ ಇಲ್ಲೂ ಕೂಡ ಒಂದು 580 ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಯಾಕಂದ್ರೆ ಸೆಕೆಂಡ್ ಪಿ ಯು ಸಿ ಸ್ವಲ್ಪ ಚಲೋ ಮಾಡಿದ್ದೆ ನಾನು ಟೋಟಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ ನೋಡಿ ಟೋಟಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ 600 ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಸೊ ಟೋಟಲ್ ಮಾರ್ಕ್ಸ್ 600 ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಸೊ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ತಾನೇ ಬಂದ್ಬಿಡ್ತದೆ ಡೋಂಟ್ ವರಿ ಅಬೌಟ್ ದಟ್ ಸೊ ರೋಲ್ ನಂಬರ್ ನೋಡಿ ರೋಲ್ ನಂಬರ್ ಯಾವ್ದು ಒಂದು 5 6 7 8 7 X ಏನೊಂದು ಹಾಕ್ಬೋದು ಸೊ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟ್ ನೇಮ್ ಎಕ್ಸ್ ವೈ ಜಡ್ ಎಕ್ಸ್ ವೈ ಸಿ ಧಾರವಾಡ ಅಂತ ಹಾಕ್ತೀನಿ ನಾನೀಗ ಓಕೆ ಇಷ್ಟು ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಡೀಟೇಲ್ ಅನ್ನು ಹಾಕಬೇಕು ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಗಾರ್ಡಿಯನ್ ಆಕ್ಯುಪೇಷನ್ ಯಾವ್ದಾರು ಒಂದು ಹಾಕಿ ಪೇರೆಂಟ್ ಗಾರ್ಡಿಯನ್ ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಸೊ ಹಾಕಿ ಯಾವುದು ನಿಮ್ಮದು ಇದೆ ಅಂತೇಳಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಇದು ಮಾಡಿಬಿಡಿ ಗ್ರಾಜ್ ಪೋಸ್ಟ್ ಗಾಜು ನಾಟ್ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಸೊ ನಾಟ್ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಯಾವುದು ಕಲಿತೇ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನಾಟ್ ಅಪ್ಲಿಕೇಬಲ್ ಅಂತ ಹಾಕ್ತೀರಿ 12th ಡಿಪ್ಲೊಮಾ ಅಂತ ಹಾಕಿ ಸೊ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಆಕ್ಯುಪೇಷನ್ ಯಾವ್ದಾರು ಒಂದು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಸೊ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಗಾರ್ಡಿಯಲ್ ಆನ್ಯುವಲ್ ಇನ್ಕಮ್ ಸೊ ನೀವು ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಹಾಕಿದ್ರು ಬಿಟ್ಟರು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಇದ್ರೆ ನಿಮಗೊಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಕೋಟಾ ಇರ್ತದೆ ಹಾಗಂತೂ ಏನೂ ಇಲ್ಲ ಗೊತ್ತಿರಲಿ 1 to 5 lakh ಸೊ ಮದರ್ಸ್ ಕ್ವಾಲಿಫಿಕೇಶನ್ ಅಪ್ ಟು 10th ಮದರ್ಸ್ ಆಕ್ಯುಪೈಕನ್ ಸ್ಯಾಲರಿಡ್ ಜಾಬ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಯಾವ್ದಾರು ಒಂದು ಹಾಕಿ ನೀವು ಅಷ್ಟೇ ನಿಮ್ಗೆ ಯಾವುದು ಕರೆಕ್ಟ್ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಹೌಸ್ ವೈಫ್ ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಮದರ್ಸ್ ಎನ್ಯುವಲ್ ಇನ್ಕಮ್ ಅಂತ ಇದೆ ಸೊ ಲೆಸ್ ದ್ಯಾನ್ 1 lakh ಅಂತ ಹಾಕಿರ್ತೀನಿ ಸೊ ಇದೆಲ್ಲ ಆದಮೇಲೆ ಯು ಹ್ಯಾವ್ ಟು ಕ್ಲಿಕ್ ಆನ್ ಆಲ್ ದಿಸ್ ಒಂದ್ಸಲ ಚೆಕ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮೇಲ್ಗಡೆ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಆದಮೇಲೆ ಇವನ್ನೆಲ್ಲ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಎಂಟರ್ ದ ಪಿನ್ ಎಂಟರ್ ದ ಪಿನ್ ಅಂತಂದ್ರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಪಿನ್ ಅನ್ನು ಎಂಟರ್ ಮಾಡಿ ಪಿನ್ ಅನ್ನು ಎಂಟರ್ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಎಸ್ ಅಂತ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಸಬ್ಮಿಟ್ ಅಂತ ಹಾಕಿ ಸಬ್ಮಿಟ್ ಅಂತ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ನೋಡಬಹುದು ಪ್ಲೀಸ್ ಎಂಡ್ ಚೆಕ್ ಅಂಡ್ ವ್ಯಾಲಿಡಿಟಿ ಯುವರ್ ಡಾಟ್ ಎರಡನೇ ಸಲ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಕನ್ಫರ್ಮೇಷನ್ ಅನ್ನು ಕೇಳ್ತಾರೆ ಸೊ ಇದರ ಕನ್ಫರ್ಮೇಷನ್ ಎಸ್ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಸೊ ಕನ್ಫರ್ಮ್ ಅನ್ನು ಒಂದ್ಸಲ ಡೀಟೇಲ್ ಅನ್ನು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಕನ್ಫರ್ಮ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅನ್ನು ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಇದಾದ್ಮೇಲೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಟು ಬಿ ಅಪ್ಲೋಡೆಡ್ ಅಂತ ಕಾಣ್ತದೆ ಇಲ್ಲಿಂದ ನಾನು ಮುಂದುವರಿದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಇಷ್ಟು ತೋರಿಸ್ತೀನಿ ನಿಮಗೆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಟು ಬಿ ಅಪ್ಲೋಡೆಡ್ ಅಂತ ಬರ್ತದೆ ಸೊ ನಿಮ್ಮ ಇಲ್ಲೇನು ಫಾರ್ಮ್ಯಾಟ್ ನೀವು ಆಲ್ರೆಡಿ ರೆಡಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ತೀರಿ ಇವನ್ನೆಲ್ಲ ರೆಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕು ಅದನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋಗಿ ಸೊ ನಿಮ್ಮ ಫೋಟೋವನ್ನು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿ ಸೊ ಎಲ್ಲ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಳಗಡೆ ಮೂರೇ ಸಾಕಿಲ್ಲ ನಮಗೆ ಫೋಟೋ ಸಿಗ್ನೇಚರ್ ತಮ್ಮ ಇಂಪ್ರೆಷನ್ ಕೆಳಗಡೆ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಕಾಣಬಹುದು ನೀವು ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಫೋಟೋ ಆಗಿರ್ಬೋದು ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಸಿಗ್ನೇಚರ್ ಆಗಿರ್ಬೋದು ತಮ್ಮ ಇಂಪ್ರೆಷನ್ ನಿಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದ್ಸಾರಿ ಕಾಣಿಸ್ತದೆ ಕನ್ಫರ್ಮ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಕನ್ಫರ್ಮ್ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ಕೊಂಡಾದ್ಮೇಲೆ ಮೇಕ್ ಪೇಮೆಂಟ್ ಅನ್ನೋದ್ರ ಮೇಲೆ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ ಸೊ ಮೇಕ್ ಪೇಮೆಂಟ್ ಅಂತ ಆದ್ಮೇಲೆ ನೀವು ಇಮೇಜ್ ಅಪ್ಲೋಡ್ ಆದ ಪೇಮೆಂಟಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಪೇಮೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ಆನ್ಲೈನ್ ಪೇಮೆಂಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅದಾದ್ಮೇಲೆ ಸೊ ಫೈನಲ್ ಸಬ್ಮಿಟ್ ಅನ್ನು ಮಾಡಿ ಸೊ ಆ ಒಂದು ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಫಾರ್ಮ್ ಅನ್ನು ಪ್ರಿಂಟ್ ಔಟ್ ತಗೊಂಡು ಅದರ ಒಂದು ಲಾಗಿನ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಏನಿದೆ ಅಂದ್ರೆ ಲಾಗಿನ್ ಡೀಟೇಲ್ಸ್ ಅಂದ್ರೇನು ನಿಮ್ಮ ಒಂದು ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಅಂತ ನಾವು ಹಾಕಿದ್ವಿ ಪಾಸ್ವರ್ಡ್ ಏನಂತ ಹಾಕಿದ್ವಿ ಮತ್ತೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ನಂಬರ್ ಏನಂತ ಬರ್ತದೆ ಇದನ್ನ ಎರಡನ್ನು ಕೂಡ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಸೇವ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಪ್ರಿಪೇರ್ ಆಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಈ ವಿಡಿಯೋನ ಇಲ್ಲೇ ಮುಗಿಸೋಣ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಹ್ಯಾವ್ ಅ ನೈಸ್ ಡೇ.